नमस्कार मंडळी. तांदळाची खीर तर तुम्ही फार वेळा बनवली असाल, पण आज आपण एक वेगळ्या पद्धतीने पटकन 5 मिनिटात आणि रबडीसारखी बनवणार आहोत. तांदळाची खीर बनवायची म्हटलं की आधी तांदूळ भिजत ठेवा, त्यानंतर अर्धा तास शिजवून घ्या. तर या सगळ्या प्रोसेसवर न करता आपण अगदी 5 मिनिटात पटकन अशी कुकरमध्ये तांदळाची खीर बनवणार आहोत, अगदी भन्नाट चवीची. तर चला मग बनवूयात. तर इथे मी कुकरमध्ये 1 चमचा तूप टाकून घेत आहे. तूप सगळीकडे व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये 2 वेलची टाकून घ्यायच्या आहेत. वेलची थोड्याशा फोडून घ्यायच्या आणि त्यानंतर यामध्ये टाकून घ्यायचे. सोबतच इथे मी अर्धी वाटी तुकडा बासमती तांदूळ वापरलेला आहे. तुम्ही कोणतंही वापरू शकता, पण इथं बासमती तुकडा तांदूळ वापरलं की छान लागते खीर. आता मिनिटभरासाठी मध्यम आचेवरती परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी तांदळासाठी 1 वाटी दूध टाकून घ्यायचं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण की तांदूळ थोडंसं खाली चिकटतं. त्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर, पूर्ण मोकळं झाल्यानंतर कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि मध्यम आचेवरती 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही, मध्यम आचेवरती 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. त्यानंतर इथे मी पॅन ठेवून घेतलेला आहे गॅसवरती. त्यामध्ये 1 चमचा तूप टाकून घ्यायचा आणि काही ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, ज्याच्यामध्ये चारोळी, बदाम, काजू, पिस्ता आणि अक्रोड आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट टाकू शकता. आता मध्यम आचेवरती मिनिटभरासाठी हे ड्रायफ्रुट देखील परतवून घ्यायचे आहेत, म्हणजे खाताना थोडेसे कुरकुरीत छान लागतात. जास्त परतवून घेऊ नका, नाहीतर याची कडवट चव लागते. आता काढून घेऊयात आणि त्याच सेम पॅनमध्ये 1 वाटी साखर टाकून घेऊयात. 1 वाटी साखरसाठी 1/2 वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मोठ्या आचेवरती आपल्याला हे 2 ते 3 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम अजिबात बारीक करायची नाही, होईल तितक्या मोठ्या आचेवरती सतत मिक्स करत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. आपण इथं शुगर कॅरेमल बनवत आहोत. अशा पद्धतीचा कलर आल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आणि यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर अजून 2 ते 3 चमचे पाणी टाकून घ्यायचं. असं करत करत इथे मी 1/2 वाटी पाणी वापरलेलं आहे आणि छान मिक्स करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आणि जास्त वेळ हे थंड होण्यासाठी ठेवायचं नाही, लगेच आपल्याला खीरमध्ये टाकून घ्यायचं आहे. अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी हवी आहे. आता आपण हे बाजूला ठेवून देऊयात आणि लगेच कुकरचं झाकण काढून घेऊयात. 2 शिट्ट्या करून घेतल्यानंतर, पूर्ण हवा गेल्यानंतर झाकण उघडून घेतलेलं आहे आणि आता यामधून जे आपण जी वेलची टाकलेली होती ती वेलची काढून घेऊयात, कारण की खाण्यात तोंडात आली तर छान लागत नाही. आता तुम्ही इथे बघू शकता भात छान शिजलेला आहे. छान असं मिक्स करून घेऊयात आणि यातूनच 1 चमचा भात आपण काढून घेऊयात. तर इथं मी वाटीमध्ये काढून घेतलेला आहे, तो बाजूला ठेवून देऊयात आणि राहिलेल्या भातामध्ये जवळजवळ मी मोठं 1.5 ग्लास दूध टाकून घेतलेलं आहे. आता हे छान असं मिक्स करून घेऊयात. चमच्याच्या मदतीने मॅश करत मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये मी काही केसरचे धागे टाकून घेतलेले आहेत. ऑप्शनल आहे, नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता. त्यानंतर जे आपण कॅरेमेल बनवून घेतलेलं होतं साखरेचं, ते लगेच यामध्ये टाकून घ्यायचं आहे. जास्त वेळ तुम्ही कॅरेमेल ठेवलात तर घट्ट बनते. आता छान असं मिक्स करून घेऊयात आणि मोठ्या आचेवरती 1 उकळी काढून घेऊयात. आता उकळी आल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि मंद आचेवरती 2 मिनिटे शिजत ठेवायचं आहे. आता 2 मिनिटे शिजूसपर्यंत आपल्याला आणखीन एक इथं स्टेप करून घ्यायची आहे, ती म्हणजे जे आपण भात काढून घेतलेला होता तो भात मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. सोबतच 1 वाटी दूध टाकून घ्यायचं आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. बघू शकता छान अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे, अगदी जसं आपण यामध्ये एखादी क्रीम टाकतो किंवा मिल्क पावडर टाकतो तशी कन्सिस्टन्सी याची झालेली आहे. आता हे आपण मिश्रण खीरमध्ये टाकून घेऊयात, याच्यामुळे खीर आपली दाटसर बनते, जास्त वेळ शिजवायची गरज लागत नाही आणि मेन म्हणजे चव तर अगदी अप्रतिम लागते. तर मी हे मिश्रण यामध्ये टाकून घेतलेलं आहे. सोबतच यामध्ये तळून घेतलेले ड्रायफ्रुट्स टाकून घेऊयात आणि 1/2 चमचा वेलची पूड टाकून घेऊयात. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि मोठ्या आचेवरती 1 उकळी काढून घेऊयात आणि पुन्हा 2 मिनिटे मंद आचेवरती शिजवून घेऊयात. जवळजवळ इथे 7 ते 8 मिनिटे लागलेली आहेत खीर तयार होण्यासाठी आणि 7 ते 8 मिनिटात बघू शकता मस्त रबडीदार अशी खीर बनून तयार झालेली आहे. मी इतकी पातळ ठेवलेली आहे कारण की थंड झाल्यानंतर अजून दाट बनते. तुम्हाला यापेक्षा घट्ट हवी असेल तर तुम्ही अजून 2 मिनिटे शिजवून घेऊ शकता आणि चवीला तर इतकी भन्नाट लागते. नक्कीच तुम्ही एकदा ही रेसिपी ट्राय करून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि आवडली असेल तर आपल्या मित्रपरिवारासोबत नक्कीच शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.